हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. ठिकठिकाणी पोलिसांची गस्तही सुरू आहे. तरीही शहरात चोरांचा धुमाकूळ सुरूच आहे. शहरातील वाईन शॉप चोरट्यांच्या टार्गेटवर आहेत. शहरातील कॉटन मार्केट परिसरातील जयकांत वाईन शॉपमध्ये चोरट्यांनी बुधवारी रात्री लोखंडी तिजोरीसह 95,000 चोरी केली. गेल्या 10 दिवसात शहरातील अनेक वाईन शॉप्समध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं शहरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात आहे. तरीही घरफोड्या आणि दरोड्यांचं सत्र शहरभर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळच सोमवारी पराग परांजरे यांच्या घरी घरफोडी करत चोरट्यांनी सुमारे 1.25 कोटींचा मुद्देमाल लंपास केला. 3 दिवस उलटले मात्र अजूनही या चोरीचा छडा लागलेला नाही. त्यातच आता शहरामधल्या वर्दळीच्या कॉटन मार्केट जवळच्या एका वाईन शॉपमध्ये चोरट्यांनी तिजोरीसह 95,000 रुपये चोरून दिलेत. जयकांत वाईन शॉपमध्ये तिजोरीसह रोकड पळवून नेणाऱ्या चोरट्यांच्या हालचाली CCTV कैद झाल्यात. ही चोरी करताना अगोदर चोरट्यांनी दुकानाचं शटर तोडण्याचा प्रयत्न केला. त्यात अपयशी ठरल्यानंतर खिडकीतून घुसण्याचा प्रयत्न केला. त्यातही अपयशी ठरल्यावर चोरट्यांनी थेट भिंत फोडून या वाईन शॉपमधील सुमारे 30 ते 40 किलो वजनाची तिजोरी उचलून दिली. दरम्यान नंदनवन पोलिसांना आज सकाळी 18 नंबर गल्लीत एक तिजोरी सापडली आहे. आज रोजी नंदनवन झोपडपट्टीमध्ये गल्ली नंबर 18 इथे एक लोखंडी तिजोरी आहे. एका दक्ष नागरिकांनी येऊन पोलीस स्टेशनला सांगितलं का बाबा असं असं एक लोखंडी तिजोरी असं पडलेलं आहे. म्हणून आम्हाला माहिती मिळताच म्हणजे ड्युटी ऑफिसर होते WPSI चव्हाण हे आणि स्टाफ गेले तिथं, तर ती लोखंडी तिजोरी मिळाली. मग ती आम्ही ती म्हणजे ताब्यात घेतलेली आहे आणि आता पुढे तपास करत आहोत. गेल्या 10 दिवसात शहरात अनेक ठिकाणी वाईन शॉपमध्ये चोरट्यांनी दल्ला मारलाय. नंदनवन परिसरातील सुरुची वाईन शॉप फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न CCTV कैद झालाय. तर शोना वाईन शॉपमध्ये सोमवारी सुमारे 1.5 लाखांचा मुद्देमाल लंपास झालाय. रविवारला रात्री आणि 1,43,000 चोरी गेले आणि 21,000 माल घेऊन गेले. अधिवेशनासाठी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना चोरट्यांनी घातलेल्या हैदोसामुळे पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अमर काणे, Zee Media, नागपूर.